नमस्कार, स्मिताज कॉर्नरमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण घरगुती उपाय पाहणार आहोत. तर स्मिताज कॉर्नरवरती नवीन नवीन घरगुती उपाय आणि त्याचबरोबर साध्या सोप्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तुमच्या आरोग्याला त्याचा फायदा होईल असे पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुम्हाला स्मिताज कॉर्नरवरचे जर व्हिडिओ रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेल आयकन प्रेस करावं, ऑल बटनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून धन्यवाद. तर आज जो घरगुती उपाय पाहणार आहोत तो आपण थायरॉईडवरती पाहणार आहोत, कारण आजकाल सर्वसाधारण झालेली ही समस्या आहे आणि थायरॉईडमुळं आपल्या शरीरामध्ये बरेच काही बदल होतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि ह्या सर्व त्रासांपासून मुक्तता देण्यासाठी किंवा ह्या त्रासापासून आपला बचाव करण्यासाठी आपण हा घरगुती उपाय करून बघायचा आहे. घरगुती उपाय करण्यासाठी कोथिंबीर आणि धने लागणार आहेत आपल्याला फक्त. तर साधा सोपा घरगुती उपाय आहे, तो कसा करायचा काय करायचं ते पाहूयात. तर ताजी कोथिंबीर घेतलेली आहे मी इथं आणि त्याची अशी आपल्याला पानं तोडून घ्यायची आहेत. जोपर्यंत आपल्याला ताजी कोथिंबीर भेटते तोपर्यंत आपल्याला ही कोथिंबीर वापरायची आहे. म्हणजे रोज ताजी कोथिंबीर आणायची, अशा पद्धतीने ही ताजी कोथिंबीर तोडून घ्यायची आणि याची आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही, फक्त आपल्याला कोथिंबीर धुवून घेताना 2-3 वेळेस मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याची अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट केल्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे. तर एक ग्लास पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता ही पेस्ट घालून घेणार आहोत. जवळपास 2 चमचे ही पेस्ट तयार झालेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि पाणी कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं. कोथिंबीर धने याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्याच्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला जर डायबिटीज असेल तर तो नियंत्रित राहण्यास मदत होते, वजन कमी होण्यास मदत होते. आणि कोथिंबीर धने याच्यामध्ये जे विटॅमिन्स खनिजे आहेत त्याच्यामुळे थायरॉईडचे जे हार्मोन्स आहेत ते जाळण्यास मदत होते आणि त्याच्यामुळे आपला थायरॉईडचा त्रास कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. तर पाणी कोमट झालं की हे गाळून घ्यायचं आणि हे सकाळी अनुशापोटी प्यायचं. जवळपास तुम्हाला 45 दिवसासाठी तरी हा घरगुती उपाय करावा लागेल. हा एक उपाय झाला, त्याच्यानंतर दुसरा उपाय पाहूयात. तर कोथिंबीर आपल्याला रोजच ताजी भेटेल असं नाही, किंवा जोपर्यंत ताजी कोथिंबीर भेटते तोपर्यंत कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि ज्यावेळेस ताजी कोथिंबीर भेटणार नाही त्यावेळेस आपण ह्या धन्यांचा वापर करायचा आहे. तर धने आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात. 2 चमचे मी धने घेतलेले आहेत. याला आपण पाण्यात भिजत ठेवायचं आहे. तर रात्री झोपताना आपण 2 चमचे धने पाण्यात घालायचे आणि याला रात्रभर भिजत ठेवायचं. तर धने किंवा कोथिंबीर ही थायरॉईडवरती खूप गुणकारी आहे. तुम्ही याचा नक्की उपयोग करून बघा आणि तुम्हाला जर हा घरगुती उपाय आवडले तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा उपयोग इतरांना देखील होईल, त्याचा फायदा इतरांना देखील होईल. तर जे धने आपण रात्री पाण्यात भिजत ठेवले होते त्याला आपण आता सकाळी गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. 2 मिनटं उकळलं की मग गॅस बंद करायचा आणि याला परत गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर हे पाणी कोमट होऊ द्यायचं आणि कोमट झाल्यानंतर हेही सकाळी अनुशापोटी प्यायचं. तर हा पण उपाय तुम्हाला 45 दिवसासाठी करायचा असा आहे. तर दोन्ही उपाय आपण पाहिले, कोथिंबीरीचाही आणि धन्याचाही. तुम्हाला जो सोपा वाटतो तो उपाय तुम्ही करू शकता, पण शक्य होईल तिथपर्यंत तुम्ही ताजी कोथिंबीर आणूनच हा घरगुती उपाय करा आणि जेव्हा नाही भेटेल तेव्हाच धन्याचा वापर करा. तर आजचा उपाय कसा वाटला, माहितीपूर्ण उपयोगी वाटला असेल तर नक्कीच शेअर करा आणि आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.